आज मी बनवणार आहे कोबीचे मंचुरियन। त्यासाठी मी इथे बारीक कोबी बारीक चिरून घेतलेली आहे पातळ अशी। स्लायसरच्या सहाय्याने चिरू शकता किंवा सुरीने पण बारीक करू शकता तुम्ही। अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायची आपल्याला कोबी आणि नंतर त्यामध्ये घालून घेते चवीनुसार मीठ। थोडंसंच मीठ घालायचं आपल्याला कारण मंचुरियन पिठामध्ये ऑलरेडी मीठ असतं आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळीकडे। मिठामुळे मस्त पाणी सुटतं त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी वापरायची गरज नाही लागत। आता मी मंचुरियनचं पीठ घेतलेलं हे बाजारात मिळतं आपल्याला कोणत्याही किराणा दुकानामध्ये। एक वाटी पीठ घेतलं आहे सध्या। जसं लागेल जर पातळ वाटलं पीठ आपल्याला तर अजून थोडं ॲड करायचं आणि कोबी आणि पीठ असंच मिक्स करायचं। आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे। व्यवस्थित होतो गोळा त्यांनीसुद्धा बघू शकता तुम्ही। मी इथे अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे। यामध्ये तुम्हाला हवं असेल तर थोडंसं पूड कलर टाकू शकता। अशा प्रकारे घट्ट गोळा बनवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही। आता इथे मी एक कढई तापत ठेवलेली आहे तोपर्यंत। जास्त वेळ नाही ठेवायचा नाहीतर मग पाणी सुटतं त्या पिठाला। तेल व्यवस्थित तापलं की त्यामध्ये छोट्या आकाराचे जसे आपल्याला हवे असतील तसे मंचुरियन तळून घ्यायचेत आपल्याला। तेल व्यवस्थित तापू द्यायचं आधी आपल्याला आणि नंतर गॅसची फ्लेम लो ठेवून मंचुरियन तळून घ्यायचेत आपल्याला। थोडेसे लालसर झाले की आपण ते परतून घेऊया दुसऱ्या बाजूने पण आणि दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचेत व्यवस्थित। आपल्याला फ्राय करताना नेहमी गॅसची फ्लेम लो ठेवायची एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळे मंचुरियन छान कुरकुरीत होतात। अशा प्रकारे क्रिस्पी असे मंचुरियन तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही। मंचुरियन क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला पीठ मळताना त्यामध्ये पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला ते फ्राय करायचेत। अशा प्रकारे घरच्या घरी कमी साहित्यात आणि झटपट असे क्रिस्पी कोबीचे मंचुरियन तयार झालेले आहेत। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।